महाराष्ट्रात गणेश उत्सव सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सहकार्य व कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सार्वजनिक गणपती पूजन करू नये असे आवाहन मंडळांना प्रशासन करत आहे। तशी या उपक्रमाची सुरुवात ग्रामीण भागातील आजरा तालुक्यात झाली। मंडळांनी ही सहकार्य करून लहान गणेश मूर्ती पूजन करण्याचा निर्णय झाला, पण यामुळे कुंभार समाजाला जे आर्थिक जळ सोसावी लागत आहे यासाठी शासनाने नुकसान भरपाई देऊन सहकार्य करावे अशी मागणी कुंभार समाजातून मोठ्या प्रमाणात होत आहे। नमस्कार, सह्याद्री परिवारात आपले सहर्ष स्वागत। आपण आहोत आजरा तालुक्यातील मणिलगिरी या गावात। कोविड-19 पार्श्वभूमीवरती प्रशासनानं गणेश उत्सव अल्प प्रमाणात साजरे करावे यासाठी मंडळांना सूचना केल्या आहेत। यामुळे कुंभार समाजातील नागरिक किंवा कुंभार समाजाचे जे गणेश मूर्ती तयार करणारे जे कलाकार आहेत त्या कलाकारांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जरी प्रशासनानं गांभीर्य म्हणून मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरे करू नये अशा सूचना जरी दिल्या असल्या तरी कुंभार समाजावरती यावरती जो अन्याय होणार आहे यासाठी प्रशासनानं कुंभार समाजाला फुलला फुलाची पाकळी म्हणून नुकसान भरपाई देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी होत आहे। आपण आहोत मणिलगिरी गावातील पांडुरंग कुंभार यांच्या घरी आलो आहोत। त्यांच्या गणेश मूर्ती त्यांनी बनवल्या आहेत, त्या गणेश मूर्ती संदर्भात त्यांची समस्या काय आहे आपण जाणून घ्या। नमस्कार। आपण यावर्षी 2020 गणेश उत्सव जो साजरा करत आहोत यामध्ये प्रशासनाला देखील सहकार्य केलं पाहिजे की कोविड-19 या पार्श्वभूमीवरती गणेश उत्सवांना मोठ्या प्रमाणे गणेश उत्सव साजरा करू नये अशा सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत। गणेश मंडळ देखील याची दखल घेऊन लहान मूर्त्या घेऊन साजरा करत आहे। या पार्श्वभूमीवरती आपल्याकडून काय दरवर्षी किती मूर्त्या आपल्याकडे येत होत्या? आमच्याकडे लहान मोठ्या एकूण सार्वजनिक गणपती मूर्त्या 25 असतात। लहान गणपती 2 फुटाच्या 1.5 फुटाच्या 4 फुटाच्या 5 फुटाच्या असतात। खेडेगावात भरपूर गणपती माझ्याकडे जातात आणि आता सरकारने असं सांगितलं की आम्हाला सार्वजनिक गणपतीच असताना 4 फुटाच्या खाली गणपती द्या, मोठा 7 फुट 8 फुट गणपती द्यायचा नाही आहे असं सांगितले। आणि आता आम्ही करून ठेवलेले आहेत गणपती मोठे, आम्ही त्या मंडळाला फोन करून सांगायला हवा बाबा असं घेऊन बघून मंडळ का आमच्यापासून अजून आले नाही। त्याच्यानंतर आता आमचं अशी परिस्थिती झाली की कुंभारांची गणपती मोठ्या आम्ही सार्वजनिक जे गणपती आम्ही केलेत ते नेतात काय नाही ते आमचा विचार आमच्या डोक्याला टेन्शन आलेलं आहे। आणि समजा आम्ही त्यांना फोन करून सांगतो या तुम्ही त्यांनी थोडी मंडळ अशी म्हणतात की आम्हाला 3 फुटाचा पाहिजे 4 फुटाचा पाहिजे। ज्यावेळेला आम्ही 8 फुटाचा 9 फुटाचा गणपती देत होतो त्यावेळेला आम्हाला किंमत भरपूर मिळायची 9,000 10,000 अशा किमती होत्या। मग आता आम्ही जर त्यावेळेला गणपती त्यांचं केलेलं आहेत आम्ही 4 फुटाचा गणपती खरं बाकीचं भांडवल आमचं अडकून सर मोठं जे आम्ही गणपती केले त्यांचं आणि त्यांनी आता आम्हाला काय सांगितलं तुम्ही गणपती आम्हाला लहान पाहिजे म्हणून पण त्यांचा दर आता आम्हाला ते मिळणार नाही। आता आम्ही पॅस्टर विकत आणलेलं आहे, शेंडी विकत आणलेली आहे, आमची मेहनत आहे, कामगार पगार आहे, इतरही सगळं आहे, त्याच्यामुळे यंदा आम्ही लॉसमध्ये आहे। लॉस असल्यामुळे यंदा लोकांकडे सुद्धा पैसे मागायची आमची फार अडचण कमी झालेली आहे का लोक देणार का नाही आमचं आम्हाला काय समजणार आहे। त्याच्यापेक्षी ह्याच्यावर सरकारनं विचार करावा आणि कुंभार समाजासाठी कोल्हापूर गडिंग्लज आजरा ही जे भागात महाराष्ट्रातील कुंभार समाज महाराष्ट्रामध्ये सगळी आहेत त्यांना सरकारनं मदत करावी ही आपली विनंती आहे त्यांना। धन्यवाद। तर यांचं जे मणिलगिरीतील पांडुरंग कुंभार आहेत त्यांचं मत आहे की कोविड-19 पूर्वी ज्या गणेश मूर्त्या बनवल्या आहेत मंडळच्या सालाबादप्रमाणे जे गणेश उत्सव मंडळ साजरे करतात त्या मूर्त्या जे बनवल्या आहेत त्या तशाच राहणार आहेत। आम्ही कोविड-19 या कोरोना काळामध्ये पार्श्वभूमीवरती सरकारला मदत करणार आहोत, मोठ्या गणपतीच्या मूर्त्या ज्या केल्या त्या आमच्या आम्ही घरी ठेवू, पुढील वर्षामध्ये कोरोना हा गेल्यानंतर आम्ही त्या मूर्त्या पुन्हा देऊ, परंतु आता जे आम्ही ज्या संकटात सापडलो आहे त्यासाठी प्रशासनाने देखील शासनाला आम्ही सहकार्य करू, परंतु शासनानं त्यासाठी आम्हाला मदत करावी, कुंभार समाजाला मदत करावी अशी मागणी होते। धन्यवाद।